लॉकडाऊन पासून नाभिक व परीट समाजाचा व्यवसाय बंद आहे, त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण झालाय. इतर उद्योग सुरू झाले आहे, मात्र सलून व ग्रामीण भागातील परीट समाजाचा व्यवसाय अजूनही बंद आहे. तो सुरू करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट सुभाष लांडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. देशात असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा कायदा केला, मात्र त्याची अंमलबजावणी झालेली नाही आहे. त्यासाठी कुठलीही आर्थिक तरतूद नाही. तसेच 12 बलुतेदारांमधील नाभिक समाजावर आलेल्या संकट काळात सर्वांनी मदतीचा हात द्यावा, सर्वांची केशभूषा करून त्यांचे व्यक्तिमत्व घडविणारे कारागीर मात्र अडचणीत आहेत. त्यांना खरी मदतीची गरज आहे. नियम व सुरक्षितता पाळून नाभिक व परेट समाजाला ही व्यवसायाला परवानगी द्यावी. बंदच्या काळातील 7,500 रुपये प्रतिमहाप्रमाणे जीवन भत्ता देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.